एफ एम बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मधील घोषणेच्या अनुषंगाने केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन येत्या 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे NPS वात्सल्य योजना सुरू करणार आहे. केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या हस्ते NPS वात्सल्य योजना सदस्यतेसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे देखील अनावरण होईल. त्याचबरोबर योजनेचे माहितीपत्रक जारी करण्याबरोबरच नवीन अल्पवयीन ग्राहकांना कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खाते क्रमांक कार्डही वितरित करतील. NPS वात्सल्य योजनेच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी निवृत्ती वेतन खात्यात गुंतवणूक करून बचत करता येईल आणि दीर्घकालीन मिळकतीची खातर जमा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येणार असून बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरा देवी इथं उभारण्यात आलेल्या नंगारा वास्तूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. गणपती बाप्पा आम्हाला पावणार आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असा विश्वास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सर्व जनतेला सुखात समाधानात ठेव, बळीराजावरील सर्व संकटे दूर व्हावीत अशी प्रार्थना बाप्पाकडे केली असल्याचे ते म्हणाले. राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष, यातून मार्ग काढणे अत्यावश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे वेळ मागितला आहे. या संदर्भातील माहिती पवार यांनी आपल्या एक्स खात्यावरून दिली आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज उपांत्य फेरीत भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 पराभूत केलं. या विजयासोबतच भारतीय संघ या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज चंद्रपूर येथे कमाल तापमान 34.2 तर नागपूर येथे 33 डिग्री सेल्सिअस असं हवामान विभागाकडून नोंदवण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.